स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या राजस्थान सिरीजच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये. हा जयपूरचा दुसरा भाग आहे. जयपूर पार्ट 1 पाहिला नसेल तर तो आधी पाहून घ्या आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. सकाळी आम्ही जवळच असलेल्या जंतर मंतरला गेलो. जंतर मंतर, हवा महल आणि सिटी पॅलेस हे एकमेकांपासून खूप जवळ आहे. हे तिन्ही ठिकाणे चालतच फिरता येतात. आलेला हो जंतर मंतर हवा महल मधून डायरेक्ट तिथे हवा महलच्या बाजूलाच आहे हे. आणि इथे ॲस्ट्रॉलॉजिकल दृष्ट्या गोष्टी बनवलेल्या ज्याच्याने तुम्ही टाइम आणि अशा गोष्टी मेजर करू शकता. ही ठिकाणे टुरिस्टने नेहमीच फुललेली असतात. तिकीट काढून आम्ही जंतर मंतर मध्ये शिरलो. खरे सांगायचं तर जंतर मंतर असं ऐकलं की काहीतरी जादूशी निगडीत किंवा लहान मुलांसाठी खेळण्यासाठीची जागा असेल असं वाटतं. पण इथे आल्यावर कळतं ही तर आहे खगोलशास्त्राची वेधशाळा. इथे जवळपास 19 खगोलशास्त्राशी किंवा ॲस्ट्रॉनॉमीशी निगडीत यंत्रे किंवा इन्स्ट्रुमेंट्स आहेत. या वेधशाळेची निर्मिती 1724 ते 1734 कालावधीत सवाई राजा जयसिंग द्वितीय यांनी केली. राजा सवाई जयसिंग यांची ओळख एक खगोल वैज्ञानिक म्हणूनही होती. त्यात त्यांना विशेष रस होता. वेळ मोजणे, ग्रहणाच्या वेळा आणि अचूक तारका ठरवणे, विविध ताऱ्यांच्या दिशा आणि गती ठरवणे, सौरमंडलाच्या ग्रहांच्या गती जाणून घेणे इत्यादी खगोलशास्त्रीय गोष्टी जाणून घेण्याच्या कामात इथल्या यंत्रांची मदत होत असते. त्या काळी भारतीयांचा गणित आणि खगोलशास्त्र या दोन शाखांमधील ज्ञान किती जबरदस्त होतं हे इथे आल्यावर कळतं. गणित आणि खगोलशास्त्रातील जटिल संकल्पना सामान्य लोकांना समजण्यासाठी अशा वेधशाळेचा उपयोग होत असे. सुमारे 250 वर्षापूर्वी लाकूड, चुना, दगड आणि इतर धातू यांचा वापर करून ही यंत्रे बनवली होती. अर्थात जंतर मंतरचे बराच वेळा रिनोव्हेशन ही झालेलं आहे. याच वेधशाळेतील यंत्रांचा वापर करून आजही जयपूर येथील स्थानिक पंचांगांचं प्रकाशन करण्यात येतं. इथे बृहत सम्राट यंत्र, लघु सम्राट यंत्र, जयप्रकाश यंत्र, राम यंत्र, ध्रुव यंत्र, दक्षिणा यंत्र अशी नावे असलेली बरीच यंत्रे आहेत. यातील सम्राट यंत्र सर्वाधिक उंच म्हणजे सुमारे जमिनीपासून पुढे जवळजवळ 90 फूट उंच, ज्याच्या मदतीने अचूक वेळ सांगितली जाते. लघु सम्राट यंत्र हे 20 सेकंद पर्यंत आणि विशाल सम्राट यंत्र हे 2 सेकंद पर्यंत सूक्ष्म वेळ अचूक सांगू शकते. आम्हाला तिथे एका गाईडने लाइव्ह डेमो दाखवला आणि वेळ त्याने अचूक कॅल्क्युलेट केली. हे पाहून आम्ही अवाक झालो. ये देखो यहां पे देखो ये नंबर भी लिखे हुए देखो ये 11 है ना मैडम. तो ये हो गया 5 10 15 20 25 30 35 हो गया ना सर. देखो ये 35 और 36 हो रहा है सर. 36 खगोलशास्त्राचा अभ्यास करणारे किंवा ज्यांना या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी जंतर मंतर म्हणजे पर्वणीच. पण आमचं एक सजेशन राहील, इथे तुम्ही गाईड घ्या नाहीतर काही कळणार नाही. आणि काही माहिती असेलच पण ते कसं वापरलं जातं हे कळण्यास कठीण जाईल. जंतर मंतर पाहून आम्ही नहारगड फोर्ट पाहायला निघालो. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण जयगड किल्ल्याला भेट दिली. जयगडला जाताना आधी नहारगड फोर्ट लागतो, तोच नागमोडी बाईकचा रस्ता. नहारगड किल्ल्यात एंट्री करण्याआधी त्याच्या समोर एक सुंदर अशी स्टेपवेल आहे. आपला नेक्स्ट स्टॉप आहे नहारगड किल्ला. आणि नहारगड किल्ल्याला जाताना जयपूर सिटीवरून आपण जेव्हा बाईकच्या रस्त्याने येतो चढण्याच्या रस्त्याने, तेव्हा इथे एक बावडी लागते, नहारगड बावडी, जी खूप सुंदर आहे पाहायला. आणि इथेच रंग दे बसंतीचं शूटिंगही झालेलं तुम्ही बघू शकता. इथे खूप सुंदर आहे. ही बावडी स्टेपवेलच आहे आणि तिची रचना खूपच वेगळी आणि सुंदर आहे. यालाही भक्कम लांबलचक अशी तटबंदी आहे. ही तटबंदी जयगड अमेर फोर्ट पर्यंत जाते. आपण आपल्या पुढच्या ठिकाणी म्हणजे नहारगड किल्ल्यावर आलेलो आहोत. हा ही किल्ला महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1734 मध्ये बांधला. हा बांधण्याचं प्रमुख कारण म्हणजे अमेर फोर्टला संरक्षण देणे हाच होता.
जयपूरमध्ये आमेर फोर्ट आणि जयगड फोर्टसोबत नाहर फोर्ट ही एक टॉप अट्रॅक्शन आहे. या किल्ल्याने बऱ्याचशा घडामोडी पाहिल्यात आणि त्यातलीच एक महत्त्वाची घडामोड म्हणजे 1800 मराठ्यांसोबत झालेली तळमळ. आणि ह्या किल्ल्याने कुठलेही युद्ध किंवा अटॅक सहन केलेले नाही आहेत आणि त्यामुळे तिथल्या तोफा ह्या टाईम दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. किल्ल्यात असलेल्या महेंद्र भवनमध्ये 12 खोल्या आहेत आणि 12 खोल्यांमध्ये सगळ्या सुखसोयी आहेत आणि ह्या 12 खोल्या ज्या होत्या त्या 12 राण्यांसाठी होत्या, जेणेकरून महाराजा जेव्हा एखाद्या राणीला भेट द्यायला जाईल दुसऱ्या राणीला कळणार नाही. ह्या किल्ल्याचा इतिहास बघायला गेला तर हा खूप अशा रंजक अशा राजकथांनी भरलेला आहे. 1734 काळात महाराजा सवाईसिंग यांनी हा किल्ला रिट्रीट पॅलेस म्हणून बांधला होता आणि आधी ह्याचं नाव सुदर्शनगड किल्ला होता. दंतकथेनुसार हा किल्ला ज्या जागेवर बांधला आहे ती जागा नहरसिंग भूमिया नावाच्या राठोड राजपुत्राची होती आणि त्याचा आत्मा किल्ल्याच्या बांधकामात अडथळा निर्माण करत असे. किल्ला बांधण्याच्या आधी आत्म्यावर प्रार्थना केल्यानंतर त्या किल्ल्याला नाव देऊ अशा अटीनंतर ती आत्मा ती जागा सोडून दिली आणि म्हणूनच किल्ल्याला नहरगड हे नाव देण्यात आले. रानांच्या 12 खोल्या म्हणजे आजच्या भाषेत स्वीट्स खूप अलिशान आणि अध्यायवत होते. ह्या किल्ल्याचा वापर एकेकाळी राजशाही पाहुणे आणि प्रतिष्ठित व्यक्तींसाठी विश्राम गृह म्हणून केला जाई. अशी ही एक कथा आहे, ज्या उपपत्नी असायच्या किंवा ज्या उपद्रवी स्त्रिया असायच्या त्यांना या किल्ल्यावर बंदी करून ठेवले जात असे. त्यापैकीच राज कपूर नावाची एक नृत्य करणारी मुलगी होती, तिचा या किल्ल्यात गूढ पद्धतीने मृत्यू झाला होता. या आणि अशा बऱ्याच दंतकथा या किल्ल्याविषयी आहेत. 1857 दुसऱ्या महायुद्धाच्या काळात महाराजा सवाई सिंग यांनी ब्रिटिशांना इथे आश्रय दिला होता. टेरेसवरून व्यवस्थितपणे तुम्ही ह्या 12 रूम्स बघू शकता ज्या एक्झॅक्टली सिमिलर आहेत. ह्या 3 आणि अशा ह्या 4 रोज आहेत. इथून दिसणारा सनसेट किंवा सिटीचा व्ह्यू तर अप्रतिम, एकदम ड्रोन व्ह्यू. या व्ह्यू साठी तरी नक्की नाहरगड फोर्टला भेट दिली पाहिजे. या किल्ल्यात बऱ्याचशा बॉलिवूड मूवीचे शूटिंग झालेले आहे. रंग दे बसंती, शुद्ध देसी रोमांस हे त्यांपैकी काही. हे सर्व पाहून गटोरी की छत्रिया बंद होण्याचं टायमिंग झालं होतं आणि आम्ही घाईघाईने तिथे गेलो. ते बंदच झालं होतं, परंतु गार्डला विनवणी करून आम्ही तिथे जाण्यास परवानगी घेतली. तर आता आपण आलेलो आहोत पुढची लोकेशन, ती म्हणजे गटोरी की छत्रिया. थोडक्यात ही त्या काळातील रॉयल लोकांची स्मशानभूमी आहे. तर जसं की मी सांगितलेलं, हे गटर की छत्री आहे आणि हे थोडक्यात स्मशानभूमी आहे आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे विचार करू शकाल का की स्मशानभूमी इतकी सुंदर असू शकते आणि आपण हसत हसत तिथे फोटो काढायला येऊ तर इतकं खरंच सुंदर आहे. त्या काळातील एका राजपूत कुळाचेच हे स्मशानभूमी आहे आणि बऱ्यापैकी हे संगमरवराचं आहे. खरं तर स्मशानभूमी असल्यामुळे इथे इतकी गर्दी नसते, खूप कमी लोक इथे येतात, पण तुम्ही नक्कीच येऊन इथे व्हिजिट द्या. खरंच खूप छान आहे, सुंदर आहे फोटोग्राफीसाठी पण आणि शांत असतं. तुम्ही इथे बसून थोडा टाईम स्पेंड करू शकता. जर यायचं असेल ना नाहरगड किल्ल्यावर आलात त्याच दिवशी इथे येऊन जाऊ शकता. नाहरगड किल्ल्याच्या ऐतिहासिक हे आहे. गटोर किंवा गटोर किंवा गटोरे की छत्रिया हे अतिशय सुंदर जागा आहे. इथे विविध राजांची समाधी स्थळे आहेत. म्हणजे बघा ना, राजे महाराजे आपल्या राजघराण्याचे वैभव आपल्या हयात नसतानाही कसे जपत असत, अर्थात मृत्यूला अमर करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. या परिसरात काही मंदिरही आहेत.
दूरवरून न दिसणारी आणि दुर्गम अशी जागा त्यावेळी राजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी निवडली. आपण मेल्यानंतर इथे आपले स्मारक झाले पाहिजे हे निवडणे किती अद्भुत आणि मृत्यू शाश्वत असल्याचे हे प्रतीक म्हणायचे. इथल्या वास्तू या इंडो पर्शियन पद्धतीच्या बांधलेल्या असून यासाठी बराच खर्च केलेला होता त्या काळी. हे म्हणजे लहान नि मोकळ्या जागेतील सुंदर राजवाड्याने मनोरेच आहे. यातील बरेचसे स्मारके ही संगमरवरी दगडातील आहेत. मृत्यू हा दुःखाचा समानार्थी शब्द आहे, पण या राजा महाराजांनी या दुःखाचे रूपांतर भूतकाळातील गाथांमध्ये केले. या गाथेतील सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे जयपूरमधील गटोरे की छत्री. ही सर्व ठिकाणी पाहून एअरबीएनबीला परत जाताना अंधार पडला होता. रूमवर येऊन थोडा आराम करून आम्ही शॉपिंगसाठी निघालो. चौरा रस्त्याजवळ असलेल्या बापू बाजारात आम्ही गेलो. इथे कपडे, चपला इत्यादी गोष्टींची रेलचेल आहे. मित्रांनो, आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि मला खात्री वाटते की तुम्हाला जयपूर ट्रिप प्लॅन करताना ह्या व्हिडिओचा नक्कीच मदत होईल. भेटूया जयपूरच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.